जो सुष्मताईंनी महाडमध्ये यावं पण त्या जर आमच्या देवदेवतांबद्दल बोलणार असतील आमच्या देवदेवतांचा अपमान करणार असतील तो मात्र आम्ही खपून घेणार नाही मग महाडमध्ये जे काय व्हायचं आहे त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत राज्यभर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याच्या जुन्या व्हिडिओमुळे वादंग निर्माण झालेले असतानाच त्यावर उद्धव ठाकरे गटाचे युवासेना दक्षिण रायगड जिल्हाधिकारी तथा महाड शहर प्रमुख चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी सुषमा अंधारेवरून राजकारण करणाऱ्यांविरोधात नुकतीच एका जाहीर व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली होती त्यावरून आता वातावरण चांगलेच तापलेले असून शिंदे गटाकडून देखील त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे महाड शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक नितीन पावले यांनी अत्यंत कडक शब्दात या व्हिडिओचा समाचार घेत प्रत्युत्तर दिले आहे मुळामध्ये प्रातस्मरणीय राजेश छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले स्वातंत्र्यवीर सावरकर ही सर्व आमची आदर्श आहेत यांच्या बाबतीत मग राज्यपालांनी जरी काही चुकीची विधानं केली असतील त्यांना आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्याचा निषेध नोंदवलेला आहे त्याच जोडीला आमची ती देवदैवित आहेत आमचे श्रीराम असतील श्रीकृष्ण आहेत हनुमंत आहे ह्यांच्या बाबतीत ह्या अंधारेताई जे प्रकाश टाकतायत संपूर्ण महाराष्ट्रभर त्याला योग्य ते देव था था है। उत्तर आम्ही देणारच आहोत राजकारण एका बाजूला आहे पण जर का आमच्या देवदैवतांचं जर कोण खिल्ली उडवणार असेल त्यांचा अवमान करणार असाल त्याचा उपमर्द करणार असेल तर आम्ही महाडकर कधीही सहन करणार नाही त्यांनी महाडमध्ये यावं आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांनी राजकीय भाषण करावं त्याबद्दल आमचं काही बद्धू मत नाही मुळामध्ये त्यांची राजकीय प्रगल्भता आम्ही बघितलेली आहे कधी शरद पवारांबद्दल त्यांची मतं आम्ही जाणलेली आहेत स्वतः बाळासाहेब ठाकरेंबद्दल त्यांची जी मतं आहेत ती आम्ही बघितलेली आहेत उद्धवराव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल सुष्मताई अंधारेंनी जो प्रकाश टाकलेला आहे हा सगळा प्रकाश महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि त्यांना मुळात पक्षात घेताना ह्यांना साधी जनाची नाही पण मनाची पण लाज वाटली नाही तर त्यांचा प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाही त्यांनी कुणाला पक्षात प्रवेश घ्यायचा आणि कुणाला नाही घ्यायचं कुणाला नेतेपद द्यायचं आणि कुणाला उपनेते करायचं हा त्यांचा प्रश्न आहे मुळामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जो विचार आहे तो विचार घेऊन एकनाथ शिंदेसाहेब आणि भरत गोगोलेंसारखे चाळीस आमदार ज्या वेळेला बाहेर पडतात त्याचं मुख्य कारण ह्यांना बघण्याची छाती नाही हिंमत नाही जे मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे चाळीस चाळीस आमदार तुम्हाला सोडून जातात हे त्यांना बघवत नाही त्यामागची कारणभीमांचं शोधणं ह्यांना जमत नाही आणि त्याचे कारणाच्या खोलात जाणं ह्यांना कदापि शक्य नाही कारण ह्यांनी कधी मातृशीच्या बाहेर पाऊल ठेवलं नाही ह्यांनी कधी नेत्यांना त्या पद्धतीने सन्मान दिला नाही आम्हाला ते बोलण्याचा अधिकार नाही आमचे नेते त्या बाबतीत बोलतात पण आत्ता जो प्रकाश जो काही चार दिवसापूर्वी पडला आहे त्यांनी खरं तपासावं आपलं पद काय आपण बोलतो आहे काय आपण कुणाबद्दल बोलतोय आपली उंची किती आता ती शिल्लक श्रेणीमधल्या ज्यांनी ज्यांनी कुणी हा प्रकाश टाकला असेल त्यांच्या राजकीय अभ्यासाविषयी मला की येते ते जे बोलतात ना त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास करावा त्यांनी नेमकं कर... महाराष्ट्राच्या एके एकत्रीकरणाबाबतीत शिवसेनेची भूमिका काय होती एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका काय होती त्यांना मुळातच त्यांचा राजकीय अनुभव क कमी आहे त्यामुळे त्यांच्याविषयी फार बोलणं योग्य नाही वाटत मुळामध्ये त्याची दखल घ्यावी हे पण मला योग्य वाटत नाही पण कसं असतं काळ सोकवता कामा नाही म्हणून आम्ही त्याची दखल घेतली अन त्या त्यांच्या कॉमेंटची दखल घेण्याबाबतीतसुद्धा इतके प्रगल्भ विचार त्यांच्या आहेत असं मला वाटत नाही आणि जो सुषमाताईंनी महाडमध्ये यावं पण त्या जर आमच्या देवदेवतांबद्दल बोलणार असतील आमच्या देवदेवतांचा अपमान करणार असतील तो मात्र आम्ही खपून घेणार नाही मग महाडमध्ये जे काय व्हायचं आहे त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत दुसरी गोष्ट हे जे बोलतात आम्हाला की यांनी काय लाचार और लाचार मिंदे काय कळतं का, का मुळात लाचार कुणाला म्हणतात तुम्ही आहात काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे तुम्ही आहात सत्तेसाठी तुम्ही लाचारी पत्करली आम्ही लाचारी नाही पत्करली आम्ही हिंदुत्वाचा जो विचार सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला हिंदुत्वाचा विचार दिला त्या हिंदुत्वाचा विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदेनी तो विचार पुढं नेण्याचं धैर्य दाखवलं तो ती हिंमत त्यांच्या जोडीला आमचे आमदार भरत शेठ यांनी दाखवली त्या जोडीला चाळीस आमदारांनी ती हिंमत दाखवली धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांनी जो हिंदू धर्माबाबतीत त्यांनी जे केलेलं जे काम आहे त्याची पहिली माहिती ह्या सन्मानानी या सदस्यांनी घ्यावी आणि मग बोलावं ह्याच्यापुढं बोलताना विचार करा आणि नाहीतर मग जशाच तसं उत्तर दिलं जाईल असाच निरोप मी आपल्या माध्यमातून देतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र ताज्या व ठळ घडामोडींसाठी आजच आज विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा